कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेलेतील भाटिया शाळा एस सी हॉलमध्ये राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. नवीन पनवेलमधील भाटिया शाळेमध्ये कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. विविध वयोगटामध्ये झालेल्या स्पर्धेत 411 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजकांचे आभार व्यक्त करत त्यांच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. खरंतर आपण पाहतोय की जग इतकं जवळ येत चाललंय तंत्रज्ञानाच्या आधारे की ज्यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे त्या क्षेत्राची माहिती ही आता आपल्या बोटांवरती आलेली आहे. मोबाईल म्हणा किंवा कॉम्प्युटर म्हणा याच्या आधारे आपण स्वतःची स्पर्धा ही करू शकतो. स्वतःचा स्तर स्पर्धेचा स्पर्धेमध्ये खेळण्याचा हा अधिकाधिक उंचावू शकतो आणि त्यामुळे या सगळ्या तंत्रज्ञानाचा आधार असताना देखील कधीतरी समोरासमोर येऊन स्पर्धा करावी लागते. त्या स्पर्धेच्या वातावरणामध्ये जाऊन स्वतःचा कस आजमावून पाहावा लागतो आणि मला वाटतं की ही स्पर्धा आज हा कस आजमावून पाहण्याची एक चांगली संधी होती आणि त्यामुळे मी सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो. जे जे आज विजेते झालेले आहेत त्यांना पुढच्या पातळीवरती वरच्या पातळीवरती जाण्यासाठी मनापासून शुभेच्छा देत असताना अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन येणाऱ्या कालावधीमध्ये वारंवार होत राहू आणि त्या माध्यमातून आपल्या या कोकणामधून रायगडमधून पनवेलमधून वेगवेगळ्या आमच्या या बुद्धिमान बुद्धिबळ स्पर्धेच्या स्पर्धकांना आपला खेळ उंचावण्याची संधी वारंवार मिळत राहावी यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. यावेळेस कोकण प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.